ही माहिती आहे. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. आता हे काय आहे, तर मुलांना जर एखादी गोष्ट आहे जी आकाशात आहे, ती आकाशातून खाली पडली तर ती कुठे येते, पृथ्वीवर येते. का? तर ती गुरुत्वाकर्षणाने ओढली जाते, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता जी गोष्ट चालते, पळते किंवा जिला वेग असतो, तिला काय असते, डायरेक्शन पण असते किंवा तिला ऍक्सिलरेशन असतं. आणि ऍक्सिलरेशन ही कुठली गोष्ट आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे, सदिश राशी आहे ती, म्हणजे तिला मॅग्नेट्यूड पण असतो आणि ऍक्सिलरेशन किंवा ऍक्सिलरेशनला डिरेक्शन पण असते. मग ती डिरेक्शन कुठली झाली, तर पृथ्वीच्या सेंटरची. आणि त्याची मॅग्नेट्यूड कशी काढायची, तर त्यासाठी आपण हे बघणार आहोत. तर आता एक कन्सिडर करा की एखादी गोष्ट आहे जी पृथ्वीवर आहे, तिच्यावर पृथ्वी काय एक्झर्ट करते, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते. त्यामुळे ती जी काही क्रिया करते तिला ऍक्सेलरेशन प्राप्त होतं. आणि ते ऍक्सेलरेशन असतं, त्याचा एक कॉन्स्टंट असतो, तो काय असतो, जी. आता त्याची व्हॅल्यू तुम्हाला एक कन्फ्युजन होईल की हा जी आणि हा जी तर सेमच आहे ना, तर नाही. हा जी म्हणजे काय आहे, तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. आणि हा जी काय आहे, तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट. म्हणून ह्या जीची आणि ह्या जीची दोघांची व्हॅल्यू काय आहे, वेगळी आहे. समान आहे का? नाही. तुम्हाला आता काही फॉर्म्युले माहिती आहे. हा काय आहे, एफ इंटू जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर. हा कुठला फॉर्म्युला आहे, न्यूटन्स लॉ ऑफ अट्रॅक्शन. पण आपण आता कन्सिडर केलंय की एम म्हणजे काय असणार आहे, पृथ्वी किंवा पृथ्वीचा मास, आणि सॉरी आता आपल्याला इथं माहिती आहे एम वन म्हणजे कोण असणार आहे, पृथ्वी. म्हणून आपण असं लिहू शकतो एफ इज इक्वल टू जी. कॅपिटल एम म्हणजे काय, मास ऑफ अर्थ. एम टू म्हणजे फक्त एम लिहिलं की मास ऑफ दॅट बॉडी. अँड डी, डी म्हणजे काय, तर आर स्क्वेअर लिहू शकतो ना, कारण ती कुठे असणार आहे, पृथ्वीच्या भूपृष्ठभागावर असणार आहे, ऑन द सर्फेस ऑफ अर्थ असणार आहे. सो आर स्क्वेअर, रेडियस ऑफ स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ रेडियस, सॉरी. आणि हे पण माहिती आहे तुम्हाला, फोर्स इज इक्वल टू मास इन टू ऍक्सेलरेशन. आता आपल्याला इथे माहिती आहे आपण कोणत्या बॉडीचं ऍक्सेलरेशन मोजणार आहे, पृथ्वीचं का त्याच्यावरती असणाऱ्या बॉडीचं, तर त्याच्यावरती असणाऱ्या बॉडीचं. म्हणून फोर्स इज इक्वल टू हेच मास. आणि ऍक्सेलरेशन म्हणजे कोण घेणार आपण, आता ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. मग आता हे दोन फॉर्म्युले आपण इथे वापरूया. आता मुलांना मला एक सांगा, एफ सेम आहे म्हणून तुम्ही असं म्हणू शकता जी एम एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू एम जी. आता दोघे एम आहेत, त्यामुळे हे काय होणार, कॅन्सल होणार. तर ह्याचा अर्थ काय झाला, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता हे लक्षात द्या की इथं जी आहे तो मी इथं घेतलं आणि इकडचा इकडे घेतलाय, पण कुठलीही गोष्ट खालीवर घेतलीये का, नाही घेतली. आता बघा हा, यातला जी कसा आहे रे, कॉन्स्टंट आहे. एम कसा आहे, कॉन्स्टंट आहे. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बदलत नाही, पृथ्वीचा मास बदलत नाही, पृथ्वीचे रेडियस पण बदलते का, नाही. त्यांच्या व्हॅल्यूज टाकायचं, जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10^-11 इंटू एम. एम म्हणजे काय, मास ऑफ अर्थ. किती असत, 6.10^24. आणि आर काय असत, रेडियस ऑफ अर्थ, 6.4 × 10^6. पण ह्याचा स्क्वेअर म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर. आणि जेव्हा तुम्ही या सगळ्याची व्हॅल्यू काढाल किंवा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन कराल, तेव्हा जी काय येतो, सेम. आणि जेव्हा तुम्ही या सगळ्याची मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करून व्हॅल्यू काढाल, तेव्हा जी किती येतो, 9.77. आणि काय आहे, तर हे आहे ऍक्सेलरेशन. म्हणून मीटर पर सेकंड स्क्वेअर, जीची व्हॅल्यू काय निघाली, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कधी गणित सोडवाल आणि जी आला, तर तुम्हाला ही ह्याची व्हॅल्यू टाकता येईल.